आता ग्राहकांना डिझेल थेट घरपोच मिळणार आहे. फक्त एका क्लिकवर ग्राहकांना डिझेलचं बुकिंग करता येणार आहे. दिल्लीमध्ये डिझेलची डोरस्टेप डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे आणि त्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीनं हमसफर इंडियासोबत करार केला आहे. डोरस्टेप डिलिव्हरीची सुविधा केवळ 20 लिटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पालिकेनं हाती घेतलाय आणि यामुळे पूर्व पश्चिम उपनगरांची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यावर 6 पदरी 2 उड्डाणपूल आणि 1 चक्रीय उन्नत मार्ग बांधला जाणार आहे आणि यासाठी पालिका 666 कोटींचा खर्च करणार आहे. मुंबईमध्ये आता रस्त्यांसाठी 1800 कोटींची कामं हाती घेण्यात आलेली आहेत. मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण डांबरीकरण केलं जाणार आहे. मुंबईकरांना दर्जेदार आणि चकाचक रस्ते देण्यासाठी म्हणून पालिकेच्या कामातून 1.5 वर्षांनी मोठी कामं हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी दादर स्थानकावर 2 नवीन लिफ्ट सुरू केलेले आहेत. तसंच ग्रँड रोड स्थानकावर नवीन स्कायवॉक बसवून प्रवाशांच्या वापरासाठी तो खुला करण्यात आला आहे. वृद्ध, दिव्यांग, गर्भवती महिलांच्या सोयीसाठी म्हणून या लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. नागपूर मेट्रोच्या रिच फोर या सीताबर्डी ते प्रजापती नगर मार्गावर शुक्रवारी मेट्रोची यशस्वी ट्रायल रन झाली. बर्डी ते वैष्णोदेवी स्थानकापर्यंत ही चाचणी घेण्यात आली. शहरातील सर्वात दाटीवाटीची वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेंट्रल एव्हेन्यू वरून प्रथमच मेट्रो धावत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराच्या छतावर उभं राहून मेट्रोचं स्वागत केलं तर काहींनी मेट्रोवर फुलांचा वर्षाव देखील केला. ज्या वेगाने ओमायक्रॉन व्हेरियंटचा फैलाव होतोय ते पाहता येत्या काही दिवसात डेल्टा व्हेरियंटची जागा ओमायक्रॉन व्हेरियंट घेऊ शकतो आणि रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होऊ शकते अशी भीती केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 40 झाली आहे तर संपूर्ण देशात ओमायक्रॉनचे 101 रुग्ण आढळले. याचाच अर्थ निम्मे रुग्ण एकट्या महाराष्ट्रामधले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत असं आवाहन वारंवार आरोग्य यंत्रणा करताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या 18 गेली आहे. दुबईहून परत आलेल्या जुन्नर आणि नारायणगाव इथल्या 4 जणांपैकी 2 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी 8 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं आणि त्यातील 6 जण पुणे ग्रामीण भागातले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासात विक्रमी म्हणजेच 93,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 111 जणांचा मृत्यू झालाय. सलग 3रा दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येतोय. पियर्तो रिको इथं पार पडणारी 70वी मिस वर्ल्ड स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेतील 17 सुंदरी आणि इतर स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. 90 दिवसांमध्ये स्पर्धा कधी घ्यायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान भारताचं प्रतिनिधित्व करणारी मनसा वाराणसी हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईमधल्या घनसोलीमध्ये शेतकरी विद्यालयाच्या 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. गेल्या 2 दिवसात या विद्यालयातील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आलेत. यानंतर महापालिकेनं 375 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली आहे तर आज 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल बोर्डाची शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी शिक्षण दिलं जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हणून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये IB बोर्ड आणि पालिका अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. MPSC परीक्षेसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची वाढ करण्यात आली आहे. 1 मार्च 2020 ते आजपर्यंत ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना 1 वर्षाची वयोमर्यादा वाढ मिळणार आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या परीक्षांमध्ये उमेदवारांना या निर्णयाचा लाभ घेता येईल. म्हाडा TET नंतर आता MIDC परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय. मे ऑप्टिकल लिमिटेड कंपनीनं ही परीक्षा घेतली होती मात्र या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं होतं. TCSनं आधी घेतलेल्या शासकीय भरती परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेल्यांना MIDCच्या परीक्षेमध्ये भरघोस गुण मिळाले त्यामुळे हा संशय व्यक्त होतोय.
टीईटी पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे आणि शिक्षण आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक केली. सुपेच्या घरी मारलेल्या छाप्यामध्ये 88 लाखांच्या FD आणि सोन्याचे दागिने सापडलेत. मानेवलीत शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांची अचानक विधानभवनाला भेट दिली. 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदा बाहेर पडले होते. येत्या 22 डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या चालण्यावर बंधनं आली आहेत. गेटवरून सभागृहात जाता येतंय का यासाठी मुख्यमंत्री विधानभवनात आले होते. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर पदाचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार आहे. त्यांना मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. समीर वानखेडेंनी एनसीबी झोनल डायरेक्टर पदाच्या कार्यकिर्दीमध्ये 96 लोकांना अटक केली. सुशांत सिंग राजपूत ड्रग केस आणि आर्यन खान ड्रग्स प्रकरण यासारख्या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास वानखेडे यांनी केलाय. शिवसेनेमध्ये साईड लाईनवर असलेले कोकणातील नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून ते मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेनेकडून नुकताच खांदेपालट करण्यात आला आणि यावरून ते नाराज आहेत. शहरांमध्ये वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांनी यावर तातडीनं पावलं उचलून कारवाई करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं यावेळी दिलेले आहेत. मोठी शहरं आता झोपडपट्टी झाली आहेत असं म्हणत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून रेल्वे विभागाला न्यायालयानं चांगलंच सुनावलंय. निफाड तालुक्यातील कोठुरे भागामध्ये शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्याला घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत चालू नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला आणि तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी देखील आंदोलन करत केली. आणि वीज वितरणनं आंदोलनाची दखल घेत तासाभरातच हा वीज पुरवठा सुरू सुद्धा केला. उत्तरेकडील राज्यांमध्ये बहुतेक भागात थंडीच्या लाटेची स्थिती आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये कडाक्याच्या थंडीसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. येत्या 4 दिवसात रात्रीच्या तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसनं घट होऊन तापमान सरासरीच्या खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या तापमानात सुद्धा घट व्हायला आता सुरुवात झाली आहे. राजस्थान राज्यातून गुटख्याची अवैध वाहतूक करणारा एक कंटेनर देवळा पोलिसांनी सापळा रचून चिताफीनं ताब्यात घेतलाय. यावेळी चालकासह 47,90,000 रुपये किमतीचा गुटखा कंटेनर असा 72 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. सायंकाळी 6:30 वाजता मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेलं आहे. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या ताई च्यू यिंगकडून 17-21, 13-21 अशा फरकानं पराभव पत्करावा लागलाय. गतविजेत्या सिंधूला यिंगनं या सामन्यामध्ये पुनरागमनाची कोणतीही संधी न देता 2 सरळ सेट्समध्ये सहज मात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालाय. ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो असा हा सन्मान आहे आणि भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी समाज माध्यमांवर या संदर्भातली माहिती दिली. दोन्ही देशांचे संबंध दृढ राहतील तसंच भारत भूतानला शक्य ती सर्व प्रकारची मदत करेल असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलंय. नाशिकमधल्या मनमाडच्या प्रसिद्ध गुरुद्वारामध्ये शीख धर्माचे गुरु श्री गोविंद सिंग साहेब यांची 355 जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं मनमाडच्या गुरुद्वाराला आकर्षक आणि नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे आणि या रोषणाईनं संपूर्ण गुरुद्वार आणि परिसर उजळून निघालेला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे